लॉन्ग टर्म पैसे घेन शॉर्ट टर्म एसेट घे शॉर्ट टर्म पैशा कधी लॉन्ग टर्म ऐसे नको लोक क्रिटिश करता बजे डेफिजिट है मैं जर तुम्हें इन्वेस्टमेंट रिटर्न जनरेट करते विच इज ग्रेटर देन द रेट ऑफ इन्फ्लेशन देन यू विल बी फाइनेशियली कम्फर्टेबल इफ यू आर गोइंग टू प्रिंट मनी एंड गिव अस गुड रोड्स डू इट पण प्लीज डोंट फ्रेंड मनी कारण तुम्हाला सॅलरी द्यायची दर ऑनरेंडरला खूप लवकर बिझनेस स्टार्ट केल्यानंतर की प्रॉफिट आणि मनी आर टू डिफरंट थिंग्स सर आपण दोन गोल्डन <coughs> रूल बघितले पाठीमागच्या डिस्कशनमध्ये तुम्ही एक पुस्तक असं लिहिलंय की ज्याच्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलची सुद्धा बॅलन्स शीट असावी असं तुम्ही म्हणता आणि म्हणूनच मलाही विचारायचं आहे की बजेट वगैरे वगैरेचा सीझन आहे तर इंडिव्हिज्युअलमध्ये हे रूल बॅलन्स बॅलन्सशीट गोल्डन रूल प्रॉफिट अँड लॉस लागू होतात का इंडिव्हिज्युअललाही लागू होतं बिकॉज अमाऊंट छोटे असतात तर त्याची इम्प्लिकेशन थोडी कमी असते पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ॲसेटमधून यायला पाहिजे याच्या आधी की लायबिलिटी मागायला येईल म्हणजे त्या त्या रूलला फॉलो करायला काय करायची गरज आहे गरज ही आहे की जे लॉंग टर्म ॲसेट आपण घेतो ते लॉंग टर्म पैशांनी घ्यायला पाहिजे अच्छा आणि जे शॉर्ट टर्म पैसे घेतो ते शॉर्ट टर्म मध्ये टाकायला पाहिजे थोडं एक्सप्लेन करावं लागेल म्हणजे तुम्ही एक विल यू एव्हर बाय अ हाऊस ऑन अ सिक्स मंथ क्रेडिट म्हणजे ते हाऊसचं पैसे रिकवर करायला हाऊसिंग लोन तुम्ही कुठलं हाऊसिंग कंपनी तुम्हाला सहा महिन्याचं लोन देत नाही ना किती पिरियडचं देते पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष का कारण बाईंग अ हाऊस इज अ लाँग टर्म ॲसेट त्याची सोर्स शुड बी अ लॉन्ग टर्म सोर्स नाहीतर काय होईल तुम्ही आज लोन घेणार सहा महिन्यात परत करायचं लोन घेऊन घर खरेदी करणार उद्या घर विकून ते लोन परत द्यावं लागेल त्यामध्ये नुकसान होईल सो लॉंग टर्म ऍसेटला खरेदी करायला पाहिजे फ्रॉम लॉंग टर्म सोर्सेस जर कुणी सांगितलं हे लोन घ्या तीन महिन्यात परत करा सहा mm. महिन्यात परत करा मग mm. त्याला असं इन्व्हेस्ट करायला पाहिजे की विद इन सिक्स मंथ्स यू विल गेट इट बॅक तुम्ही लॉंग टर्म पैसे घेऊन शॉर्ट टर्म ऍसेट घेऊ शकता mm. काय प्रॉब्लेम होणार नाही पण शॉर्ट टर्म पैशांनी कधी लॉंग टर्म ऍसेट घ्यायला नको हे बिझनेससाठी तर क्रिटिकल आहे म्हणजे जे सगळे बिझनेस डुबतात त्यामधून नाईन्टी पर्सेंट यामुळे डुबतात की त्यांनी शॉर्ट टर्म पैशाने लॉंग टर्म ॲसेट घेतलेत जेट एअरवेज किंगफिशर आय एल एफ एस जे पी असोसिएट म्हणजे आय कॅन गिव्ह यू सगळ्यांची केस स्टडीज पण सेम अप्लायज टू इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो मेक शुअर यू यूज लाँग टर्म मनी फॉर लाँग टर्म पर्पज शॉर्ट टर्म मनी फॉर शॉर्ट टर्म पर्पज सो सिमिलर प्रिन्सिपल गव्हर्नमेंटला ते अप्लाय होतात कधी एकदा आपण बजेट डिस्कस करू बजेटमध्ये काय गव्हर्नमेंट कसे गव्हर्नमेंट कुठून पैसे आणतात दोन सोर्सेस कमावतात आणि बॉरो पण करतात बरोबर आपण आपल्या बॅलन्सशीटमध्ये बॉरोईंगला मध्ये दाखवतो अर्निंगला प्रॉफिट लॉसमध्ये ची दोघे आपण कंबाईन करतो मनी कुठून येतं गव्हर्नमेंट अर्न्स टॅक्सेस वगैरे आणि गव्हर्नमेंट बोरोज आणि इट्स स्पेंड्स कुठे mm. स्पेंड करत दोन जागे mm. गव्हर्नमेंट चालवायला सॅलरीज <laughs> आणि कंट्री चालवायला पुलीस आर्मी mm. आधी मागे जे लोन घेतले त्याच्यावर इंटरेस्ट द्यायचंय mm. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर mm. आणि गवर्नमेंट स्पेंड ऑन कॅपिटल एक्सपेंडिचर mm. रस्ते डॅम्स एअरपोर्ट्स mm. आता प्रश्न आहे कुठला पैसे कुठे जायला पाहिजे जेव्हा गवर्मेंटची अर्निंग आणि त्यांची अर्निंग म्हणजे रिसिट्स अर्निंग कारण बॉरिंग सुद्धा त्यामध्ये आहे त्यांची रिसिट्स खर्चपेक्षा कमी असेल तर त्याला सांगतात डेफिसिट हो आणि डेफिसिट पूर्ण करायला काय करतात ते मग पैसे छापतात पण डेफिसिट दोन प्रकारचे असतात एक तरफ तुमची अर्निंग आहे दुसरी तरफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अर्निंगपेक्षा जास्त असेल तर रेव्हेन्यू डेफिसिट होतं अच्छा दुसरीकडे तुमचं बॉरोइंग आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आहे जर कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त असेल लॉन्ग टर्म पेक्षा तर कॅपिटल डेफिसिट होत रेव्हेन्यू आणि टोटल म्हणून बजेटरी डेफिसिट अच्छा ना सेम वे वेन आय सेड यू लॉन्ग टर्म फॉर लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म फॉर शॉर्ट टर्म गव्हर्नमेंटला जे कमवतात दॅट शुड बी हायर देन व्हॉट दे स्पेंड ऑन रनिंग द कंट्री म्हणजे रेव्हेन्यू मध्ये सरप्लस असायला पाहिजे अच्छा आणि कॅपिटलमध्ये डेफिसिट असलं तर चालेल लोक क्रिटिसाइज करतात बजेटमध्ये डेफिसिट आहे मग काय झालं इफ यू आर गोइंग टू प्रिंट मनी अँड गिव्ह अस गुड रोड डू इट पण प्लीज डोंट प्रिंट मनी कारण तुम्हाला सॅलरी द्यायची आहेत ओके सी दॅट शुड सो दिस रूल्स अप्लाय एव्हरीवेअर वेदर इट इज रनिंग अ कंट्री ऑर रनिंग अ बिझनेस ऑर युअर पर्सनल लाईफ ठीक आहे तर अशीच एक कन्सेप्ट कायम मी ऐकतो आहे आजकाल ते शार्क टँक आणि या सगळ्यामुळे ऑन्टरप्रेनरशिप स्टार्टअप खूप आहे ती कॅश फ्लो आणि प्रॉफिट खूप व्यक्ती खूप संस्था खूप कंपन्या प्रॉफिटमध्ये असतात पण कॅश नसती म्हणजे स्पेंड करायला काही नसतं काही कंपन्या किंवा काही इंडिव्हिज्युअल्सकडं इमिजिएट स्पेंडिंगला सगळं असतं पण ते प्रॉफिटमध्ये असतात का नाही माहीत नाही तर हा नक्की काय आहे कॅश फ्लो प्रॉफिट द, uh, most हे लॉग एक्सप्लेनेशन द्यावे लागेल एक्स अंडरस्टँड करायला कारण मोस्ट पीपलला हे मिसअंडरस्टँडिंग असते की प्रॉफिट म्हणजे पैसे बर इनफॅक्ट जे प्रॉफिट तुम्ही बनवता आणि जे तुमच्याकडे पैसे आहेत हे दोन नंबरमध्ये काही कनेक्शन नाही आहे और ॲक्च्युली आहे इनवर्स रिलेशनशिप आहे जेवढं जास्त प्रॉफिट तेवढं कमी बँक बॅलन्स नऊ दिस स्टेटमेंट नॉट मेक सेन्स अनलेस ए गिव्ह यू लॉंग एक्सप्लेनेशन जे आज देऊ शकत नाही पण दर ऑन्टरप्रेन्युअरला खूप लवकर कळतं बिझनेस स्टार्ट केल्यानंतर की प्रॉफिट आणि मनी आर टू डिफरंट थिंग्स मग मी तुम्हाला सांगितलं बिझनेसचा एक उद्देश असतं प्रॉफिट बनवायला बट ए प्रॉफिट डज मीन मनी देन द क्वेश्चन टू बी आन्सर्ड इज बिझनेस कशाला सुरू केलं प्रॉफिट बनवायला की पैसे बनवायला अँड द आन्सर इज दोघे इक्वली इम्पॉर्टंट आहेत बिझनेसचा उद्देश प्रॉफिट पण प्रॉफिट बनवून मजा येत नाही जर तुमच्याकडे सॅलरी द्यायला पैसे नसतील तर तर माझे ओपिनियनमध्ये सक्सेसफुल बिझनेस जे आहेत ते दोन पिलरवर उभे आहेत पिलर, पिलर नंबर वन अबिलिटी टू जनरेट प्रॉफिट जर तुमचं प्रॉ बिझनेस प्रॉफिट बनवतोय तर तुम्ही अर्धा बॅटल जिंकलेलं आहे अदर हाफ इज द अबिलिटी टू मॅनेज कॅश फ्लो जर तुम्हाला एक करायला एक करायला आला दुसरं नाही आलं तर तरी सुद्धा बिझनेस प्रॉब्लेम मध्ये येईल पण हे दोन पिलर तुम्ही लक्ष द्या प्रॉफिटेबिलिटी आणि कॅश फ्लो हे दोघे माझे दोन रूलमध्येच येतात प्रॉफिटेबिलिटी म्हणजे अर्निंग इक्वल टू ऑर ग्रेटर देन कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅश फ्लो मध्ये म्हणजे इनफ्लो व्हायला पाहिजे याच्या आधी की आउटफ्लो व्हायला हो बरोबर हे दोन पिलर तुम्ही जे लक्ष दिले तुम्हाला कळलं म्हणजे जेव्हा तुम्ही फायनान्स मॅन शिकणार दिस इज वॉट यू हॅव टू लर्न इफ यू कॅन अंडरस्टँड दिस अँड मेक शुअर हे व्हायलेट नाही करणार तुमचं बिझनेस ॲटलिस्ट नाईन्टी पर्सेंट ते दुसरे प्रॉब्लेम होतात नाही होणार सर तुम्ही हे ब्रॉडली दोन रूल सांगितले आहेत मेजर मिस्टेक सांगितले आहेत की शॉर्ट टर्मवरती लाँग टर्म होतं पण हे तरी सुद्धा खूप असं टॉप लेवलच आहे कॉमन लेवलला अशा काय मिस्टेक्स होतात डे टू डे घटनांमध्ये मध्ये मिस्टेक्स आर आजकाल काय आहे की सगळ्याकडे क्रेडिट कार्ड आहे सगळ्याकडे सो टेंडन्सी असते टू स्पेंड ऑन व्हॉट यू डोंट यू नीट तर फायनान्शियल डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट बाय ऑल मीन्स स्पेंड ऑन लक्झरी हे त्याचे अगेन्स्ट नाही आहे प्रोवायडेड अफोर्ड करू शकता असं नाही व्हायला पाहिजे यू स्पेंड आणि नंतर पैसे द्यायला नसतील आपल्याकडे कारण पर्सनल लाईफमध्ये सुद्धा इट इज द फायनान्स मॅनेजमेंट दॅट विल डिसाईड नाही तर असं तुम्ही दोन लोक भेटतील तुम्हाला एकाकडे भरपूर इन्कम आहे पण ते नेहमी असं वाटतं त्याच्याकडे पैसे नाहीत आणि दुसरा माणूस कमी कमावतो हो पण नेहमी संतुष्ट वाटतं का होतं ना असं सम पीपल अर्न सो मच आणि पण हमेशा त्याला वाटतं शॉर्टेज आहे हे आहे प्रॉब्लेम आहे बिकॉज त्यांची फायनान्स मॅनेजमेंट वीक आहे sir, same principles. if you can do budgeting, if you can understand, uh, if you can understand the importance of saving, saving karla thari save karna. fixed deposit madhe tari, that is probably the worst investment. Mm. so unless you understand where to invest, unless you understand power of compounding, mm. unless you do those things, tar if, if you know those things, if you invest sensibly, if you stock market madhikasa invest chai, tumchi investment, रिटर्न जनरेट करते विच इज सबस्टेंशियली ग्रेटर देन द रेट ऑफ इन्फ्लेशन देन यू विल बी फायनान्शियली कम्फर्टेबल अदरवाइज तुम्ही जास्त कमवल्यानंतर सुद्धा ते शॉर्टेजेस आणि प्रॉब्लेम नेहमी असतील so, तर तुम्ही एका इंटरेस्टिंग शब्दाचा उल्लेख केला जो so, मला असं सांगण्यात आलं की हा शब्द जर का कळला तर तुझं आयुष्य खूप छान hmm. आहे तो म्हणजे कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग पण तुमची पुस्तकं मी वाचलीत त्याच्यात तुम्ही अजून एक शब्द उल्लेख करता जसं कॉन्ट्रीब्युशन तर मला या दोन्हीबद्दल जरा सविस्तर सांगाल आम्ही ah, रिसेंटली एक लिंकड इनवर पोस्ट पण टाकली होती की कंपाऊंडिंग आजकाल खूप लोकांना कळतं कारण इट इज रिटन अबाउट एव्हरीवेअर कंपाऊंडिंग पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पण कॉन्ट्रीब्युशन हे शब्द आहे विच इज नॉट इक्वली पॉप्युलर येट कॉन्ट्रीब्युशन मेनली बिझनेस कॉन्टेक्स्टमध्ये आहे थोडक्यात सांगितलं तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हे खुर्ची जर तुम्ही म्हटलं दहा हजारात विकत आहे याची कॉस्ट आहे समजा आठ हजार पण कसं माहिती आठ हजार कॉस्ट आहे तर यामध्ये पाच हजारचं रॉ मटेरियल वगैरे गेलं आणि तुमचं एक तीन लाखाचा खर्च होतं रेंट वगैरे सॅलरीत तीन लाखाचा खर्च आहे शंभर खुर्च्या तर पर खुर्ची तर तीन हजार रुपये झाले तर तुम्ही म्हटलं पाच हजार रॉ मटेरियल कॉस्ट थ्री थाउजंड फिक्स्ड कॉस्ट ॲट्रिब्यूट केलेलं म्हणून आठ हजार आणि दहा हजारात विकलं आणि कुणी सांगितलं मी तुम्हाला सात हजार देतो तुम्ही त्याला हो म्हणायला पाहिजे की नाही ना ऑन द फेस ऑफ इट यू आर मेकिंग अ लॉस आठ हजारची खुर्ची तुम्ही सात हजार देतात पण जर तुम्ही सेलिंग प्राइस मधून फक्त व्हेरिएबल कॉस्ट मायनस केलं पाच हजार म्हणजे सात हजारवर विकल्यानंतर सुद्धा तुम्ही दोन हजारची कॉन्ट्रीब्युशन जनरेट केली hmm. आहे आणि मधून जेव्हा तुम्ही फिक्स्ड कॉस्ट मायनस करणार तेव्हा तुमचं प्रॉफिट येतं ना माय थिंकिंग इज कधी कधी यू शूड इव्हेंट टेक बिझनेस ॲट अ लॉस खासकर जेव्हा कॉम्पिटिशन खूप इंटेन्स असेल बर सोलग एज त्या ऑर्डरमध्ये लॉस आहे प्रॉफिट मायनस आहे पण कॉन्ट्रीब्युशन प्लस असायला पाहिजे पट डझंट मॅटर हाउ डेस्परेट युअर सिच्युएशन कधीही नेगेटिव्ह मध्ये विकायला नको म्हणजे या माणसाने सांगितलं सात हजार मध्ये खुर्ची देता का देऊ शकता की नाही तुम्ही नाही सांगा त्याला स्ट्रॅटेजिक रिझनसाठी ब्रँड प्रोटेक्ट करायला ते वेगळी गोष्ट आहे फायनान्शियली अफोर्ड करू शकता की नाही अरे ते तीन लाखाचा खर्च चालू आहे या खुर्ची तुम्ही केलेलं नाही आहे ते सॅलरी तुम्ही देताच आहे रेंट तुम्ही देताच आहे या खुर्चीवर तुम्ही किती खर्च केलं पाच हजार त्यांनी सात हजार ऑफर केलं देऊ शकतं फॉर स्ट्रॅटेजिक रिझन यू वॉन्ट Hmm. सहा मध्ये देऊ शकतं साडेपाच मध्ये देऊ शकतं जर त्यांनी सांगितलं चार हजार नऊशे नऊ नौ। hmm. म्हणजे आता प्रॉफिट ही निगेटिव्ह नाही कॉन्ट्रीब्युशन ही निगेटिव्ह झाली आहे माझं पॉइंट आहे इफ यू आर जनरेटिंग अ पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन बट अ नेगेटिव्ह प्रॉफिट द मोर यू सेल ग्रॅज्युअली इवन प्रॉफिट विल बिकम पॉझिटिव्ह अच्छा पण जर तुम्ही कधी डेस्परेशनमध्ये नेगेटिव्ह कॉन्ट्रीब्युशनमध्ये विकलं तर जेवढं जास्त विकणार तेवढं जास्त लॉस होईल मी yeah. आता शॉर्टमध्ये सांगितलंय खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे दिस कॅन मेक द डिफरन्स बिटवीन जे कंपनीज वाईट दिवसात रिसेशनच्या दिवसात कोण सर्व्हाइव्ह होणार कोण बुडणार हे कळायला खूप इम्पॉर्टंट आहे बट नीड्स मच मोर एक्सप्लेनेशन पण सर मग आत्ताच्या ज्या कंपन्या आहेत की ज्या लॉसमध्ये असतात तरीसुद्धा त्या ब्रँड आहेत तरीसुद्धा त्या, त्या लिस्ट होतात मग त्यांचे पीई रेशो निगेटिव्ह असतात मग ह्या सगळ्यामध्ये या कॉन्सेप्टचं काय होतं त्या एक डिफरंट बॉल गेम आहे हे प्रश्न नेहमी येतो आणि मला कधी कळलं नाही त्याला आन्सर कसं करायचं पण नॉर्मल माणूस त्याच्याशी इम्प्रेस्ड होऊन सुरू सुरू करणार तसं करायला तर दोन तीन थोड्याच दिवसात तो बँक होऊन जाईल दॅट कॅन ओनली बी डन जेव्हा तुमच्या मागे गॉडफादर बसलेत ज्यांच्याकडे बिलियन्स आहेत ते म्हणतात तुम्ही विकत जा जे लॉस होईल मी देतो तुम्हाला त्यांची काहीतरी लॉजिक आहे की इव्हेंच्युली जेव्हा तुम्ही एवढा कस्टमर ॲक्विशन केलं एवढे आयबॉल्स घेतले एवढे फुटबॉल झाले त्यानंतर प्रॉफिट होईल त्याची व्हिजन आहे पण दॅट कॅन ओनली हॅपन ॲज अन ऑन्टरप्रेन्युअर तुम्हाला तशी बॅकिंग आहे तर पण असं कुठला एक्झाम्पल घेऊन तुम्ही इम्प्रेस्ड होऊन मी पण करतो असं थोड्या दिवसात ते कंपनी डिसप्युर होऊन जाईल कारण सो so दिस दिस कंपनीज तुमच्या मागे सॉफ्टबॅग आहे तुमच्या मागे हे बिलियनर्स आहेत सपोर्ट करायला तर वेगळी गोष्ट आहे पण मग तिथं हा कसा काढतात पी रेशोला काही पी रेशो वेगळा होऊ शकत नाही पी इज अ प्राईस अर्निंग रेशिओ तर मार्केट प्राइस पॉझिटिव्ह युअर क्वेश्चन इज वाय डू दे हॅव पॉझिटिव्ह पी रेशो इज लॉस हे घडत नाही त्याचं लॉजिक काही नाही आहे आय नेवर अंडरस्टूंड हाऊ दॅट हॅपन्स माझा पॉईंट इज बिझनेस शुड मेक प्रॉफिट नाव यू आर गिव्हिंग मी एक्झाम्पल ऑफ वेअर दे आर मेकिंग लॉसेस अँड इट्स अ एज मच अ मिस्ट्री टू मी ॲज इट इज टू यू सो आय कन्फेस दिस आय डोंट अंडरस्टँड ओके